टेंभुर्णी ग्रामपंचायतीने 10 लाखांचे LED बल्बचा भ्रष्टाचार केला. ग्रामसभेचा खोटा ठराव केल्याने या दोन्ही प्रकरणाची तक्रार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे केली. तथापि अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप बशीर बाबासाहेब जागीरदार यांनी केला. कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. त्यानंतर त्यांनी गेले 7-8 महिन्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते सांगोलीचे कोळेकर म्हणून विस्तार अधिकारी आहे. तर LED प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामध्ये अनियमितता झालेली आहे आणि ग्रामपंचायतनं ठराव न करताच या सगळ्या बल्बाची खरेदी केली. 1-7 लाखाचं बल्बाचं जे बिल आहे ते फक्त बिल आला पण ते जे बल्ब आलेच नाही. दुसरे जे 3 लाखाचे बल्बाचा विषय होता ते बल्ब त्यांनी जास्त दराने जाणून बुजून घेत घेण्यात आले डबल.